शहरातील वार्ड क्रमांक 20 चा नागरिक रस्ता दुरुस्तीसाठी जमा करणार लोकवर्गणी। महेकर येथील इंदिरानगर भागातील वार्ड क्रमांक 20 मधील रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। तसेच दोन घरवाल्यांकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढून रस्ता अरुंद केलेला असून नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने व रस्ता अरुंद करणाऱ्यांना नगरपालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोकवर्गणी जमा करून रस्ता दुरुस्ती करणार असल्याचं जाहीर करून नगरपालिकेचा निषेध केला आहे। रस्ता दुरुस्तीसाठी व वाढविण्यात आलेलं अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी करूनही नगरपालिका दखल घेत नाही। सदर बाबतीत नगरसेवकांशी संपर्क केले असता दोन्ही नगरसेवकांनी ते आमच्या हद्दीत येत नाही असा फरमान जारी केला आहे। तसेच शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली। जनता स्कूल ते कदीर किराणा दुकान या दरम्यानच्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्यानं चिखलाचं साम्राज्य पसरलं। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते। रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही नगरपालिका दखल घेत नाही। यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला खाट टाकून वर्गणी जमा करून रस्ता दुरुस्ती करणार असल्याचं सांगितलं। पालिका मूलभूत सुविधा पुरविण्यात कमी पडत आहे, तरी नगरपालिका प्रशासनानं केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन रस्ता तयार करावा व रस्ता दोन्ही बाजूने असलेले अतिक्रमण काढावं, अन्यथा नगरपालिका प्रशासन विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असं वार्ड क्रमांक 20 च्या नागरिकांनी जाहीर केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज, महेकर। रोड बनत नाही, नाल्या बनत नाही, पाण्याचे टँकर येत नाही, कचऱ्याची गाडी येत नाही, कोणी घर बांधायला लागलं त्याचा ट्रक येत नाही, ऑटो येत नाही, टेम्पो येत नाही, काय करायचं? आम्ही आमचे घर बांधायचे असले तर काय करायचं? कसे ना करायचं? आम्ही दवाखान्यात राहत असलं, रातच्या बेरातच्या कोणी बिमार शिमार झालं तर इकून ऑटो येत नाही, टँकर येत नाही, काय नाही, कसं करायचं? रस्ता झालाच पाहिजे, इथून काही जात नाही, वाहन मध्ये काहीच जात नाही, लगे काही रस्ता कोणाचा आम्हाला वही नाही। आम्हाला आता लगे तुम्ही सांगायलाच पाहिजे, हा तुमची गॅरंटी आम्ही घेणार। देव कुठं अडवलेला असन त्यो बी मोकळा झाला पाहिजे असा, आणि दारात गाडी आली पाहिजे, त्याची आली पाहिजे, आपली आली पाहिजे, हे म्हणणं आहे आमचं। कुठंच नाही लगे अडकली पाहिजे गाडी, अहो मुळे जात आहे तर त्याला न्यायला जागा नाही भेटे। गाड्या घोडे बिमार सिमार कोई चौतरफ से रोड ना कोई मरा तो ली जाते आ रहा नहीं बिमार सिमार। रास्ते की समस्या कब से है आपको? 2014 से। अभी क्या करना चाहिए? रोड होना, हमको रोड बना के दो। कितने अड़ाया क्या अड़ाया? तेरे गाड़ी जाती नहीं आती नहीं, पानी टैंकर कुछ नहीं आता, ये रोड से कुछ नहीं आता। अब हमारी इतना रोड अच्छा है कि यहाँ से मेंबर भी कोई आता नहीं चलता। अब ये नाले देखो, पहले नाले का भांगम देखो, सामने क्या जा रहा है वो देखो, गाड़ी जाती इधर से, यहाँ पे कोई आता क्या? इधर मेंबर कभी आया नहीं, आज कितने साल हो रहे? 10 साल हो रहे, तो अभी तक मेंबर इधर आए नहीं। कौन सा मेंबर? इधर कोई बोलता मेंबर को, मेंबर बोलता हमारे इधर नहीं, ये बोलता इधर नहीं। मेंबर का नाम बोलो। अब यह सोमन मेंबर है, ये कभी आया नहीं इधर, देखा इसे। पिछले निवालुक में किसको मतदान किए थे तुमने? इधर हमारे इधर मेंबर सोमन था, अब इधर ढाकर के, अब ये बोलता मेरे सामने, ये बोलता मेरे सामने, अब बोलना किसको? अब अध्यक्ष साहब का तो अध्यक्ष क्या बोलते? सबको देते हम, अध्यक्ष बोलते हम उधर जाते आते नहीं। शेख महबूब भगवान, मैं वार्ड नंबर 20 में रहता हूँ। हमारा मतलब 2014 से अप्लीकेशन कर दिया नगर पालिका में, लेकिन उसका उठाव नहीं, कुछ भी नहीं, और हमको जाने आने के लिए बहुत तकलीफ है। और ये अतिक्रम पूरा सब जो सब धीरे धीरे पूरा अतिक्रम होगा यहाँ पर, और पूरे रास्ते जाने के लिए समस्या नहीं, कोई मरगा तो उसको ले आने को भी जगह नहीं, और कचरे की गाड़ी आती नहीं, पानी का टैंकर आते नहीं, बहुत समस्या है इधर। मतलब 2014 से एप्लीकेशन दे दे कि हम थक गए नगर का पालिका बोल के, नगर पालिका ने इसमें कुछ केयर लिए नहीं, इसलिए हमारी विनंती है कि अतिक्रम निकाल के हमारा रोड पूरा करे कराया जाए।